सुरुवातीलाच बातमी आहे संभाजी राजे यांच्याबद्दल. संभाजी राजेंचा शिवबंधन बांधून घेण्यास नकार असून संभाजी राजेंचा शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे स्पष्टीकरण देण्यात आलं. युवराज संभाजी राजे आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ त्यांच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत संभाजी राजेंनी शिवबंधन बांधून घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संभाजीराजे यांच्यासोबत चर्चा केली. संभाजीराजेंनी शिवबंधन बांधून घेण्यास नकार दिला असून संभाजीराजेंनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे असं स्पष्टीकरण दिलंय. आपल्यासोबत संभाजीराजे समर्थक करण गायकर जोडलेले आहेत. करणजी, संभाजीराजेंनी शिवबंधन बांधून घेण्यास नकार दिलेला आहे, याबद्दल आपली प्रतिक्रिया. हे बघा, छत्रपती संभाजीराजेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेमधून स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी कुठल्याही पक्षाकडून नाही तर मी अपक्ष उमेदवारी जाहीर करणार आहे. छत्रपती संभाजीराजेंचं हे वक्तव्य आजही तेच आहे. आपण मीडियाच्या माध्यमातून बघत असाल, छत्रपती संभाजीराजेंनी सगळ्या पक्षांना आव्हान केलेलं आहे, सगळ्या आमदारांना आव्हान केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे पाऊल चालू आहेत. त्यामुळं कोण काय बातमी पेरतं किंवा कोण काय बातमी देतं यापेक्षा छत्रपती संभाजीराजे स्वतः उमेदवार आहेत, ते त्यांच्या मतावर ठाम आहेत आणि ते त्यांची प्रतिक्रिया स्वतः देतील. त्यामुळं शिवबंधन बांधावं किंवा शिवबंधन बांधू नये, शिवबंधन जो पक्ष म्हणतोय बांधून घ्यावं, आम्हाला त्यांचा आनंद वाटतो की त्यांना छत्रपती संभाजीराजेंसारखा एक उच्च प्रतीचा नेता, एक नॉन पॉलिटिकल नेता आणि कुठलाही डाग नसलेला नेता ज्याच्याकडे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी वोट बँक आहे, तर प्रयत्न करणार ना. करणजी, माझा पुढचा प्रश्न आहे याबाबत, संभाजीराजे त्यांचं स्पष्टीकरण कधी देतील? ते छत्रपती संभाजीराजे सांगू शकतात. हे बघा, आम्हाला जेवढं माहीत आहे तेवढं आम्ही तुम्हाला सांगणार. संभाजीराजे कधी बोलणार हे स्वतः संभाजीराजे ठरवतील, त्याच्यामुळं आपल्याला कळलंच ना. ज्या काही भूमिका चालल्या त्या भूमिका जशा जशा चालतील त्या त्यावेळेस राजे त्यांचे जेव्हा योग्य वाटेल योग्य वेळी ते त्यांचं उत्तर आपल्याला देतील. धन्यवाद करणजी आपण दिलेल्या माहितीबद्दल. संभाजीराजेंनी शिवबंधन बांधून घेण्यास नकार दिला असून आज संभाजीराजे आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. युवराज संभाजीराजे आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ यांच्यात ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत संभाजीराजेंनी शिवबंधन बांधून घेण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. दरम्यान शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संभाजीराजे यांच्यासोबत चर्चा केली. संभाजीराजे छत्रपती राज्यसभेसाठी शिवसेना पुरस्कृत उमेदवार असणार का, असा प्रश्न आहे. दरम्यान दुसरा उमेदवार हा शिवसेनेचाच झाला पाहिजे असा पक्षप्रमुखांचा निर्णय असून संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. शिवसेना पुरस्कृत वगैरे जे का आपण म्हणताय याबाबतचा कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आमची भूमिका कायम आहे की दुसरा उमेदवार जो आहे तो शिवसेनेचा जाईल, हा शिवसेना पक्षप्रमुखांचा निर्णय आहे आणि या निर्णयाशी आम्ही आजपर्यंत ठाम आहोत. मराठा समन्वयक दिलीप पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिलीप जी, संभाजीराजेंची कोंडी नक्की कोणी केली आहे आणि का झाली आहे? पहिलं गोष्ट लक्षात घ्या, ही कोंडी राजकीय कोंडी करायचा प्रयत्न आहे. त्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळी पवार साहेबांनी राजेंना सांगितलं की तुम्हाला आम्ही उमेदवारी देतो, तुमचा पाठिंबा देतो आणि त्यानंतर पवारांनी परत ती माघार घेतली आणि नंतर सांगितलं की आम्ही सेनेला पाठिंबा देतो. अशा पद्धतीनं जे झालं आणि त्यानंतर सेनेनं देखील सांगितलं पहिल्यांदा संभाजीराजेंना की आम्ही तुम्हाला उमेदवारीला पाठिंबा देऊ आणि आता जी आठ घातलेली आहे की तुम्ही शिवसेनेत आत यायला पाहिजे. कारण राजकीय कोंडी म्हणण्यापेक्षा संभाजीराजे पहिल्यापासून सांगत आले की मी अपक्षच आहे आणि अपक्षच राहणार. त्यावेळी त्यांनी पाठिंबा देताना कधी याचा विचार केला नाही आणि जसजसं दिवस गेले
त्यानंतर आता जर का राजकीय कारण पुढे करून ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने मला वाटतं की आता ही संभाजीराजांचा कोंडी करायचा प्रयत्न आहे. खरं हा प्रयत्न राजकीय दृष्ट्या मला वाटतं की संभाजीराजे हे उधळून लावतील आणि निर्णय योग्य घेतील. दिलीपजी, समाजात या प्रकरणी काय प्रतिक्रिया आहेत? महत्वाचं असं आहे की समाजात हे राजकारणाचा पार्ट आहे, राजकारण आहे आणि राजकारण ही करत असताना संभाजीराजे जे काही त्यांच्या मुवमेंट असतील चाललेली असेल ती करत आहेत. संभाजीराजेंची जे काही चाल आहे त्याला पाठिंबा दिला जातो. खरं चाल म्हणून मराठा समाज काही कुठे खेळू शकत नाही आणि जी काही संभाजीराजेंची राजकीय खेळ आहे त्या राजकीय खेळाला पाठिंबा आहे. धन्यवाद दिलीपजी आपण दिलेल्या माहितीबद्दल.